मतदानासाठी नागरिकांना जनजागृत करण्यासाठी स्वीप अंतर्गत राज्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत. अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतून त्यांच्या कार्यालयात भव्य स्वीप मंडपम कक्ष उभारण्यात आला आहे. नागरिकांना मतदानाबाबत जागृत करण्यासाठी विविध उपक्रम, मतदान प्रक्रिया सोप्या पद्धतीनं दाखवणारे मुलांसाठी खेळ, 100% मतदानाची शपथ, सही, सेल्फी पॉईंट, QR कोड वॉल, VR बॉक्स रचना, VVPAT मशीन, विषयक साक्षरता, मतदानाची नोटा पद्धत यासारख्या 75 उपक्रमांचा यात समावेश करण्यात आला आहे. हा मंडपम 10 जूनपर्यंत नागरिकांना पाहण्यासाठी खुला असेल. शिक्षक आणि पालकांनी आपल्या मुलांसह या मंडपमला नक्की भेट देऊन निवडणूक आणि लोकशाही प्रक्रियेची माहिती जाणून घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. जो कोणी या परिसरामध्ये येईल, एक मतदार जनजागृतीचा एक चांगला जो उपक्रम आहे त्याच्या दृष्टिपथात येईल आणि तो त्याच्यातून प्रोत्साहन घेऊन मतदानाला पुढे जाईल अशी आमची एक कल्पना आहे आणि त्याची सर्व स्तरावर नोंद घेतलेली आहे. आणि याच्यापेक्षा जास्त आम्ही ज्या सेल्फी पॉईंट केले होत्या त्याच्यामध्ये साधारणतः 155 सेल्फी पॉईंट आपण जिल्ह्यामध्ये उभारले आहेत. तिथं 75 लाखाच्या वर आपल्या सेल्फीज या झाले आपण घेतलेल्या आहेत, त्याचं एक रेकॉर्ड देखील जागतिक स्तरावर नोंदवलेलं आहे. मतदार जनजागृतीच्या मोहिमेमध्ये जे 76 उपक्रम राबवलेले गेलेले आहेत त्या 76 उपक्रमांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी मतदारांना कोणकोणती आयडेंटिटी कार्ड्स त्या ठिकाणी ग्राह्य धरली जातात त्याची माहिती या ठिकाणी आहे. वेगवेगळे QR कोड आहेत, वेगवेगळे आयकॉन्स जे आहेत त्यांनी दिलेले संदेश या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. याचबरोबर वेगवेगळ्या गेम्स या ठिकाणी आपल्याला खेळाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. सेल्फी पॉईंटसुद्धा या ठिकाणी आहेत. असे विविध उपक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत.